रामकृष्ण हरी। भारताच्या इतिहासात कदाचित प्रथमच महाराष्ट्राच्या संतभूमीतून निघणारा भजन कीर्तनाचा आवाज देवभूमी उत्तराखंडमध्ये सर्वत्र निनादताना दिसला। याचं औचित्य होतं सरस्वती नदीच्या उगमस्थानी माणा गावात बांधलेल्या विद्येची देवता असलेल्या सरस्वती मंदिराच्या उद्घाटनाचं। या अद्वितीय मंदिराची संकल्पना विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांची। सन 2009 मध्ये केलेल्या या संकल्पाची पूर्ती सन 2021 मध्ये झाली। या सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिराचा उद्घाटन सोहळा सुमारे 7 दिवस चालला, ज्यामध्ये सुप्रसिद्ध कीर्तनकार व्याख्याते यांनी भारतीय प्राचीन ज्ञान आणि परंपरा लोकांपर्यंत कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून पोहोचवली। विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेला हा विशेष कार्यक्रम संतभूमी ते देवभूमीपर्यंतचा हा सोहळा आपण विश्वशांती दर्शन या वाहिनीवर पाहणार आहात। प्रापंचिक आयुष्य जगत असताना भक्तिभाव आणि नामस्मरण ह्याचा कधी विसर पडू न द्यावा। देवनामात हरपून जात परमार्थ साधावा, याच परमार्थाचं महत्त्व सांगणाऱ्या तुकोबारायांच्या अभंगाचं निरूपण आपण या भागात पाहणार आहोत। निरूपण सादर करतात हरिभक्त परायण अर्जुन महाराज लाड। हरी राम कृष्ण संसारासारखा पदार्थ ब्रह्मरूप बनवावा किंवा संसारासारख्याला तुकोबारा म्हणतात धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार देवानी भक्त तुझा नाही विचार। संसारासारख्या टाकाऊ पदार्थाला संतांनी नाहीतर टाकाऊ का म्हणलं, संसार खोडील आहे। संसार कसा आहे खोडील आहे, चांगल्या चांगल्याची खोड काढतो, कुणाला बी चिमटे घेत, कसल्या बी माणसाला परेशान करतो, खायचे दाखवायचे दात वेगवेगळे कुणाचे संसार। अहो सुरुवातीला माणसाला एक दाखविलं दुसरंच होऊन बसलंय, आणि मग माणूस म्हणतोय मला काय माहिती असले म्हणून, पण ती सुरुवातीचा कुटाणा वेगळा नंतर वेगळं होत आहे। म्हणून संसाराची जी चालीरीती आहे तुकोबाऱ्या सांगतात, येणे मज भोगविल्या खानी नसता छंद लाविला मनी भुललो मी माझे भ्रमणी आणि केली बोडनी विटंबना। असला खुडील संसार, पण तसल्या बी खुडील संसाराला संतांनी काय केलं गोड केलं, कशाच्या बळावर देवाला धरून। म्हणून देवाला धरून ज्यांनी जे जे केलं त्यांचं सर्वच गोड झालंय। अहो महाराष्ट्रात अनेक शिक्षण महर्षी म्हणून पदवीवाली माणसे, शिक्षण महर्षी म्हणून नाव कमी इतका महाराष्ट्राच्या यादीत, पण सर्व शिक्षण महर्षीला परमार्थाला धरून चलावं लागतं ही ज्ञान। अपवाद आपले साहेब आहेत की जे परमार्थाला सोडून संसार नाही, परमार्थाला सोडून शिक्षण नाही, आणि परमार्थाला सोडून व्यवहार नाही, जेवढं बी असेल तेवढं देवाला धरू नये। आणि ज्यांनी ज्यांनी देवाला धरून जे जे केलं त्यांचं सर्वच गोड झालंय। हो जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केली तेव्हा या विठ्ठली कृपा केली। उगच कसं होत आहे ती, म्हणजे देवाला धरून केल्यामुळं साहेबाचं सारच गोड झालं। म्हणा आवघे ती गोड झाले, आवघे ती गोड झाले, आवघे ती गोड झाले, आवघे ती गोड झाले। मागिलिये भरी आले
अहो जे भी केलं ते गोडच झालं. कशामुळं? तुकोबाराय म्हणतात मागील ये भरी आले. हा जन्मोजन्मी आम्ही त्याच्या ती मागच्या कर्माची भर पडली आणि म्हणून या जन्मात संसार केला, व्यवहार केला, पण परमार्थाला धरून केला. आणि ज्यांनी ज्यांनी देवाला धरून कामं केली देवानं त्यांचं सर्वच गोड केलं. म्हणत काय काय गोड? न होणारी आठम सांगा जी कधीच गोड न होणारी आठम आहे त्यांची यादी देत. मांस चर्म हाड देवा बघित गोडाचे ते हरिरंगी रंगले काही नव देवाया गेले. मांस चर्म हाड देवा बघित गोडाचे ते हरिरंगी रंगले काही नव देवाया गेले. मांस गोड व्हावं अला मांस गोड होणार आठम शास्त्र निषेध करत. पण मांस चमड गोड व्हावं, हाड गोड व्हावे, पण मांस चर्म हाड आणि देवाव घीच गोड जे जे हरी रंगी रंगले त्या काही नवचे वाया गेले. त्यांचं काहीच वाया जात नाही महाराज, त्यांचं सर्वच गोड. म्हणून विश्वनाथराव कराड या परिवाराचं सर्वच गोड झालं. संसार भी गोड, व्यवहार गोड, शिक्षण गोड, आणि परमार्थात तर कळसच निघाल महाराज, गोडच गोड. म्हणजे देवाला धरून केल्यामुळं एवढं गोड आहे. देवाला सोडून, देवाला सोडून कुणाचं काही गोड झालेली बातमी? वास्तविक नियमाला अपवाद असतो, पण अपवाद देखील कुणाचं काही गोड झालेली बातमी नाही महाराज. अहो टाकाऊतली टाकाऊ काम केली कुणी? पांडवानी म्हणा. कुणा केली? पांडवा इतका खराब घराणा जगात जन्माला आला नाही. कुणा इतका? पांडवा इतका खराब घराणा अजून जन्माला यायचा आहे. त्यांच्या इतकी खराब वागणी कुणाचीच नाही. पण द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, नानदेवा म्हणे गा सची, नानदेवा म्हणे गा सची, द्वारकेचा राणा पांडवा घरी, राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. नानोबराय म्हणा लागले, नानदेव म्हणे व्यासाची या खुना आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी. हा उल्लेख करण्याचा हेतू, अहो पांडवाच्या कुळाला नुसतं बघायला बी गेलं तरी माणसाला दोष लागतात. इतकं वाईट कुळ आहे पांडव कुळाशी पाहता दोष. कागाची विष्टे जन्म पिंपळाशी पांडव कुळाशी पाहता दोष. पांडवाचं कुळ नुसतं असं पुराणातून बघायला बी गेलं आणि चर्चेत बी आणलं तर माणसाला पाप लागत. इतकं खराब आहे. न व्हावी ती कर्मे झाली नरनारी परीमुखी गाता हरी पवित्र ते. याचा अर्थ पण याच्यामध्ये देव बारकावा घेतोय. एक ठिकाणी तुकोबाराने आवर्जून थोडा चिमटा घेतला. तुकोबाराय म्हणतात पांडवाच्या घरी देव, द्वारकेचा राणा. मग देव प्रत्यक्ष देव पांडवाच्या घरी असताना पांडवाला वनवास भोगायची पाळी यावी का? प्रमाण दिले तुकोबाराय. पांडवाचा सहकारी राजा होऊन केले दुरी, राजा होऊन केले दुरी, राजा हो पांडवाचा सहकारी राजा होऊन केले दुरी, राजा होऊन केले राजा वरून केले. पांडवाचा सहकारी अन राजा होऊन केले दुरी.
तुकोबाराय म्हणतात देव प्रत्यक्ष पांडवांच्या सहकार्यात असताना घरी राहत असताना पांडवाला वनवास भोगावा लागला हे कस काय मग त्यात देवदेव करण्यात काय पडलंय मग याच्या चूक पांडवाची का देवाची कारण देवाच्या संरक्षणात पांडव असताना वनवास भोगायची पाळी यावी ही का तर याचं कारण एकच देवाला देवाला अभिमान जमत नाही देवाला तिळभरी जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा त्याला अभिमान जमत नाही आणि पांडव काय व्हायचे मधून मधून उसणायचे पांडवाला एक बिमारी होती कुणाला पांडवाला एक बिमारी होती कोणती झोपेत माणसं उसणती ठीक आहे समजा पण पांडव जागृतीत उसणत होते कस उगचच चार दोन जण जमली की पांडवातला भीम असेल अर्जुन असेल सहज बोलून जायचा नकुल सहदेव काय अरे आमच्या पाचीतलं एक बी रोडवर आलं ना तर शंभरची बी हिंमत नाही हा असं मधून मधून पांडव उसणायचे हे उसणं चांगलं ठरवू नका देवाच्या मनातून पांडव उतरली ही उष्ण बिमारी चांगली नाही मधून मधून पांडव उसणायचे आमच्यातलं एक बी रोडवर आलं ना खेड्यामध्ये बघा मिळतं बघा असं एखादा जरा दापात पाहतो कुटुंब असलं चलतं असलं माणसं म्हणतात महाराज आमच्या घरातलं बारक पोरग बी रोडवर आलं ना गावाची हिंमत नाही बाहेर निघायला हा हे असं उसण म्हणतात ह्याला ही कसली बिमारी आहे बापू कसली आहे उसण मधून मधून उसणते तशी पांडव मधून मधून उसणत होती आणि अशी उसणत जी बिमारी असल्यामुळं देवाने 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगायला लावला आणि एवढं अक्कल खात मग ज्याचं जळतंय त्याला कळतंय दम लागल्यावर कळतंय बाकी चला काय बाल सोडे सर सर चल हे बघ थांब रे बाबा थांब म्हणजे पांडवाला वनवास भोगायची पाळी आली की पांडवाच्या लक्षात आलं देवाशिवाय आपल्याला कोणी नाही आणि मग ही जी गर्व होता ही जी अभिमान होता गळून गेला महाराज 12 वर्ष पांडवाच्या डोक्यात एकच पाहते पांडव अखंड वनवासी परी त्या देवाशी आठविती 12 वर्ष मात्र अगर्वता होऊन निराभिमानी होऊन देवाचं नाम चिंतन केलं आणि 12-13 वर्ष पूर्ण झाली की जगाच्या मालकानं स्वतःच्या पावरवर पांडवाला विजय मिळवून दिला आणि म्हणून पांडव प्रताप छापण्यात आला नाही तर कौरव प्रताप छापित होते ही उष्णायची बिमारी वाईट आहे ना ही बिमारी घालविण्यासाठी पांडवाला 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगायला लावला पर एक मात्र सत्य तसला बी टाकाऊ संसार केला तर जगाच्या मालकाला विसरली नाहीत त्याचा परिणाम ज्यांनी ज्यांनी देवाला धरून परमार्थाला धरून जिंदगीची वाटचाल केली त्यांचं गोड झालं त्यांचं टिकलं हा विश्वनाथराव कराड साहेबांचं हे केलेलं कार्य पिढ्यानपिढीला टिकणार आहे परमार्थाला धरू नये म्हणून त्या देवानं कुबेर बघितलाय श्रीमंत बघितले पण श्रीमंती देवाला धरून असेल तरच लक्ष्मी बी टिकते एवढ्या उंचीला लक्ष्मी टिकण्याचं एकच कारण साहेबांनी परमार्थाची चाकुरी वाटल त्या शर्तीवर सोडलीच नाही महाराज हा कसला बी प्रसंग चढवत आला परमार्थाला सोडलं नाही आणि आमच्या वारकऱ्याची मायबाप बनून केवढा अन्नदान आहे त्या पंढरपूरला महाराज आषाढी वारीला 15-20 लाख लोक आणि तेवढ्या येणाऱ्या लाख लोकाला मुक्त द्वार अव करून घालणं होणं कठीण आहे पण तेवढी यंत्रणा राबून तेवढ्या वारकऱ्याला अन्नदान आणि आता मला रात्री ऐकायला मिळालं की माना गावमध्ये राहणाऱ्या
टोटल लहान थोराली पूर्ण कपडे आणले, माता मावल्यांना साड्या, पुरुषांना पूर्ण ड्रेस, लहान लेकरासही ड्रेस आणावेत। म्हणूनच मी म्हणलं की बद्रीनाथाला भी गौसणी घालायचं काम विश्वनाथानं केलंय। महाराष्ट्रातून ही पहिलं उदाहरण आहे की एवढं मोठं कार्य आणि या गरीब जनतेला अहो भगवान बद्रीनाथाच्या या प्रांगणात ही माणसं राहतात, ते कसे बी राहू द्या, त्यांचं राहणं हेच त्यांचं पुण्य मानायचं। अहो इथं राहतील ती पुण्यवानच आहेत, बघा राहून सोप आहे का राहणं, म्हणजे ह्यांचं भाग्य हे मानावाच लागल। आणि म्हणून माना गाव, गावाचं नाव मी माना गाव, मानावाच लागेल, बरोबर आहे। इथं राहणाऱ्या सर्वांना आपण एवढं वस्त्रदान, एवढं अन्नदान या ठिकाणी सुरू आहे, पूर्ण गावाला गाव जेवण आणि रोजची रोज एक टाइम जेवण, एवढा स्वपा खेळ नाही। आणि ही पुण्याई या कुटुंबावर आजरामर छाया करणार, कसले बी आघात प्रघात आले तरी त्याला साईट मिळणार, या कुटुंबावर आघात प्रघात करता येणार नाही। म्हणून तुका म्हणे गुण झाले नारायणी पोट धाले, आणि योग गणपती नारायणी पोट धाले, हा तुका म्हणे गुण झाले कळत बसविलाय, तिथं रस स्थिर झालाय, कोणता रस आहे, तुका म्हणे गुण झाले आणि नारायणी पोट धाले, आले अवसाना पाशी अनरूप राहिले मानसी। संत भूमी ते देवभूमी या कार्यक्रमात आज इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत रामकृष्ण हरी। गणित झाली काया, गणित झाली काया, अर्थात मानवी जीवनामध्ये विशिष्ट काही असं ध्येय असतं, त्या ध्येयालाच शास्त्रामध्ये पुरुषार्थ असं म्हटलेलं आहे। पुरुषेण अर्थ्यंत इति पुरुषार्थ, हा अशी पुरुषार्थाची व्याख्या आहे। पुरुषांकडून अर्थात माणसाकडून ज्याची इच्छा केली जाते, जे इच्छिले जातात त्याला पुरुषार्थ असं म्हणतात। ते पुरुषार्थ चार प्रकारचे आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, अशी चार प्रकारची पुरुषार्थ।